नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण पश्चिमच्या गांधारी नदीवर दरवर्षी 1200 ते 1400 गणेश मूर्त्यांचे विसर्जन होत असते. ही जागा पूर प्रणव क्षेत्रात मोडत असताना येथे काही लोकांनी मातीचा भराव केल्याने आता येथे गणपती विसर्जन कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत भाजपाचे उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय शिवराम कारभारी यांनी स्थानिक आमदार, महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी यांना पत्र लिहून याबाबत हा मातीचा भराव लवकरात लवकर हटवून गणेश घाटाची साफसफाई करून गणेश घाट विसर्जनासाठी मोकळा करावा अशी मागणी देखील केली आहे. येथे मंडप व लाईटची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. आपण याबाबत 9 ऑगस्ट पासून मागणी केली असून गणपती उद्या येऊन ठेपला असताना अजूनही मातीचा ढिगारा उपसला गेला नाही. याबाबत गुरुवारी पोलीस अधिकारी व महापालिका अधिकारी यांनी संबंधितांची मीटिंग बोलावली असून याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गणपती विसर्जनाची जबाबदारी ही महापालिकेची आहे, पण गुरुवारी गणपती बसणार असताना बुधवार पर्यंत हा मातीचा ढिगारा तसाच असल्याचे दिसून येत आहे. 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन शुक्रवारी होणार आहे. हा मातीचा ढिगारा लवकरात लवकर काढून येथे गणपती विसर्जनाची व्यवस्था करावी अशी मागणी याबाबत संजय कारभारी यांची आहे. आता हे पाहावे लागेल की महापालिका 1 दिवसात येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नमस्कार, मी संजय शिवराम कारभारी, कल्याण शहर अध्यक्ष उद्योग आघाडी. इकडे सालाबादप्रमाणे दरवर्षी गणेश विसर्जन होत असतं आणि यावर्षी गणेश विसर्जनासाठी स्थानिक लोकांनी काहीतरी प्रॉब्लेम यावा यासाठी इकडे एवढी भरणी करून ठेवली का गणेश घाट बंद होईल यासाठी, आणि त्यासाठी साफसफाई करण्यासाठी KDMC मध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे, भाववाड्यात निवेदन दिलेलं आहे, माननीय वरुण पाटील गटनेता यांना निवेदन दिलेलं आहे, उपमहापौर मोरेश्वर भोईर यांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन दिलेलं आहे कदम साहेबांकडे, आपल्या आमदार साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे. तर आमची अशीच मागणी आहे का लवकरात लवकर गणेश घाट साफ होऊन लोकांच्या सोयीसाठी साफसफाई करून द्यावी ही नम्र विनंती, आणि नाही झालं साफ तर लोकांची गैरसोय होईल खूप मोठ्या प्रमाणात. कल्याणमधनं गणपती विसर्जनासाठी लोक येतात इकडे, उल्हासनगरवरनं मोठे मोठे गणपती येतात. जवळजवळ दरवर्षी 1000 ते 1500 गणपती विसर्जन होतात आणि इकडे स्थानिक लोकांनी ही अशी अवस्था करून ठेवली. आमची KDMC कडे अशी मागणी आहे का लवकरात लवकर आमचा गणेश घाट साफसफाई करून लाईटची व्यवस्था आणि मंडपची व्यवस्था लोकांसाठी करून द्यावी नम्र विनंती. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होते इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.